आलिया रानी साहेब। शुभांगी इकड़े जरा। काय गं बाहेर जाताना घरातल्या माणसांना सांगून जायची पद्धत माहित नाही तुला? पण मी देवळात जाताना आईने सांगून गेले होते। आईला? ठीक आहे ठीक आहे, हे बघ संध्याकाळी लवकर आवरून बस, मी रात्रीची सिनेमाची तिकीट काढून आणले। आणि वहिनी सिनेमाला आपण सगळ्यांनीच जायचं आहे। हो आणि दादा ऑफिस मधून आला ना की त्याला पण सांगून ठेव। आणि रंजूताई रात्रीचं जेवण आपण हॉटेलमध्येच घ्यायचं आहे। हो हे बघ मी आणि भाऊजी दुकान बंद करून लवकर घरी येतो, पण तुम्ही सगळ्यांनी आवरून तयार राहा नाहीतर गडबड होईल। खरंच गं बाई, भाऊ असावा तर अगदी असा, अगोदर हॉटेलात खाणं आणि त्याच्यावरती सिनेमा म्हणजे अगदी दुधात साखर। खरंच बाई वहिनी, भगवान देताय ते चप्पल फाडकेच देताय। हे बघा तुम्ही सगळे जा सिनेमाला, मी इथेच थांबते आईंजवळ, त्यांची प्रकृती ठीक नाहीये। बघितलंस नवी नाजूक सुरतीची आणि नार गर्तीची आईची काळजी हिला एकटीलाच आहे जणू। अरे आपल्या सगळ्यांच्या बरोबर तिला यायचं नाही असं सांगते का बघती? शुभांगी आजकाल तुझ्या वागण्याचा अर्थच समजेना असं झालंय मला। माझ्याबरोबर फिरायला बाहेर चल म्हटलं तर नाही म्हणतेस, घरातल्या कुणाशी व्यवस्थित बोलत नाहीस, काय काय नेमकं झालंय तरी काय तुला? अहो भाऊजी, मामा मामींच्या फटक्या झोपडीतून राजाच्या राजवाड्यात आली आहे ना, राणीचा रुबाब नको दाखवायला तिला। सरितावंचना आश्रमात पाठवल्यापासून सगळ्यांशीच बोलू धरलंय तिने। अगं पण वहिनी, घरच्या सगळ्यांच्या भल्यासाठी तिला आश्रमात पाठवली ना? हो ना, पण तिला कुठे कळतंय? तिला वाटतंय आपण सगळ्यांनी फार मोठा गुन्हा केलाय। भाऊजी आता तुम्ही सांगा, तुम्ही आणि यांनी काल आश्रमात फोन केला होता की नाही? फोन? हा हो 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 फोन आश्रमात ना, हो सरिताला फोन काल केला होता मी। मग आश्रम प्रभू काय बोलले ते सांगा जरा तिला। ते म्हणाले काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये, सरितावर अगदी व्यवस्थित चांगले उपचार चालू आहेत, ती तिकडे मस्त मजेत आहे। हो आणि तुम्ही सगळेही अगदी मजेतच आहात की इथे? अग्ग बाई म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? आम्ही इथे सगळ्यांनी गळ्यात गळे घालून रडत बसायचं? माझ्या बापाने लग्नात 50,000 रुपये हुंडा दिला होता, तोही चांगला खण्णा 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 वाजून। मोठ्या हुंड्यापेक्षा थोडे संस्काराचं लेणं दिलं असतं तर जीवन सार्थकी लागलं असतं तुमचं। पैशाची माया देण्यापेक्षा थोडी अंतःकरणातली माया दिली असती तर जन्म सफल झाला असता तुमचा। बघितलंस वहिनी कशी काना मग्न आली आणि तिक्कट झाली ती? अगे फोरल्या जावेला उलट उत्तर करतेस, काही लाज लज्जा वाटते की नाही तुला? वंस मला लाज वाटून घेण्याचं काहीच कारण नाही, सासरी नांदायचे टाकून माहेरच्या वळचणीला येऊन पडलेली नाहीये मी तुमच्यासारखी, समजलं? अंकल तुझा भिकारे लय पुढचा पल्ला गाठलास की गा, चांगली खाल माने गावतानी निघालीस की, माझं जान बाहेर काढतीस वय? अगर अंजना म्हणतात मला तुझ्या नांदण्याचं चांदणं करून ठेवीन, समजलीस? माझ्या नांदण्याची काळजी तुम्ही करू नका, चांदणं झालंय ते तुमच्या नांदण्याचं। माहेरच्या वळचणीला येऊन पडलेल्या विवाहित स्त्रीला जगात काय म्हणतात ते बाहेरच्या लोकांना जाऊन विचारा जरा। शुभांगी थांबलात का? मारा ना, बायकोच्या अंगावर हात उगारणं हा हक्कच आहे नवऱ्याचा, आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित नवऱ्यानं तो हक्क बजावलाच पाहिजे। रवी भैया हे पाणी काही अगळच दिसते बाबा। तू काय काळजी करू नकोस ताई, मी बघतो तिच्याकडे। हो मी या घरची मोठी सून आहे, बघते ना तुम्हाला या घरातून कोण बाहेर काढतंय ते। बघ की वाघासारखं माझे दोन भाऊ मला एका शब्दाने कधी काय भी म्हणत नाहीत, आणि ही बघितला तिचा नखरा म्हणतात ना काग कुत्ती तर गा आधी मला रुत्ती। अहो आपल्या दोघींचे जास्तीत जास्त अपमान कसे करता येतील ह्याचे धडे मिळतात ना तिला सरिता वंशांच्या पत्रातून। मैया ना बसा। काय ग घरी पत्र लिहायचं चाललंय वाटत? रक्षाबंधन जवळ आलंय ना, तेव्हा भावांना राख्या पाठवायच्या आहेत। अगं सरिता आपल्या आश्रमातल्या महिलांनी स्वतःच्या हाताने या राख्या बनवल्यात, या राख्या तुझ्या घरी पाठवल्या तर चालतील का? अहो का नाही, बाजारातल्या विक्रींच्या राख्यांपेक्षा अनमोल आहेत ह्या राख्या, द्या इकडं तुमच्या समोरच पाकिटात घालते मी। कोणाचं पत्र आलंय? सुधा चव्हाण, सरिता चव्हाण। कोणाचं पत्र आहे? अगं आईसाठी पत्र आलंय, सरिताने पाठवलंय, आईला नेऊन देतो। आईच्या कडकडीचे बाता त्या पत्रात काय? आधी अशी दुसऱ्याची पत्र वाचणं बरं नाही,
बँकेत दुसऱ्याच्या पोरीकडे बघितलेलं चालतं नाही. जेव्हा तेव्हा माझ्या बँकेत मुली काढतेस तू. माझ्या बँकेत जास्त मुले समजून झक मारली मी. झक मारलीत ना वाचा तर गपचुप. अगं पण हे बरं नाही. वाचा म्हणते ना. या मॅनर्स चांगल्या नाही. वाचा ना. यात राखे टाका ते पाकिट. वंशनचे रोगट हात लागले असतील त्यांना. असल्या रोगट हाताने राख्या पाठवायला त्यांना काहीच कसं वाटलं नाही. अगं वहिनी मी इकडे एकटीच आहे ना सगळ्या राख्या बांधायला. मी एकटीलाच वळणे मिळणार नाही का सगळी. म्हणून तिकडे पोटात कालवा झाला असेल सरीच्या. देवाने एवढे रोगीट केले पण वळणीचे हाव काही जात नाही बाई. म्हणतात ना अति हाव आणि काळजावर घाव. हे पण रंजुताई आता आपण आणल्या त्या राख्या दाखवू ना वहिनीला. अगं बाई हो हो. अगं वहिनी रवी बायाच्या दुकानात ना इतक्या भारी राख्या आहेत. दाखवते हो. ही शाहरुख खानची राखी ना दादासाठी. आणि ही आमिर खानची राखी ना रवी भैयासाठी. आणि ही गुलाम राखी ना तुझ्यासाठी. माझ्यासाठी. अगं आमच्या अशोक रावणात तू नाही का राखी बांधणार. बाई मी त्यांना सांगितले सुद्धा. माझ्या वहिनीसाठी ना अगदी भारीचे भारी साडी आणायची बरं का शेल मधून. अहो गुलाम राखी कशाला. अशोक भाऊजी आहेत की प्रत्यक्षात तुमचे जोरुके गुलाम. अहो तुम्ही वंचना अगदी भारी ओवाळणी घाला. भारी. अगं बाई कशाला कशाला उगीच. पण रवी भैया तू मात्र काही सुद्धा ओवाळणी घालू नकोस. नाही म्हणजे कुणाला तरी वाईट वाटायचं रे. मी कुणाचीही पर्वा करत नाही. आणि रंजुताई माझं दुकान सुद्धा आता कसं फर्स्ट क्लास चालू आहे. नाहीतर मी असं करतो तुझ्यासाठी एक सोन्याचा दागिनाच करतो. अगं बाई सोन्याचा दागिना. अरे कशाला कशाला उगीच खर्चात खर्च नाही का गं बहिणी. अगं असू दे का ताई. असं काय करते. हो बाबा हो. बहिणीचं आतड आहे माझं. लहान भावाचं मन कसं मोडायचं. घे बाबा घे अगदी तुझ्या मनासारखा दागिना घे. नाही का गं बहिणी. झाली चर्चा झाली तुमची. चला राख्या बांधा भूक लागली आम्हाला. रंजुवांचं तुम्ही राख्या बांधायला घ्या. चला चल चल चल. आई एवढ्या वाऱ्यावर बाहेर कशाला आलात तुम्ही. हे फुलानं बहरलेलं झाड बघायला आले. माझ्या लेकीनं लावले हे झाड. सरोपोरी तू लावलेलं झाड बघ कसं फुलानं बहरून आलंय. या फुलाचा सुगंध या घराला देऊन माझ्या नजरेआड कशी झालीस ग माझ्या लेके. आई आई आधी शांत व्हा भाऊ. हे बघा तुम्ही रडणं थांबवलं ना तरच ताई साहेबांचं पत्र देईन मी तुम्हाला. काय माझ्या सरूचं पत्र आलंय. हो आणि राख्याही पाठवल्यात त्यांनी. राख्या सरूपोरी. अगं भावाने तुला लाथाडलं तरी सुद्धा आठवणीनं राख्या पाठवण्यास सरू. आई सुन बाई हे पत्र मला वाचून दाखव. आदरणीय प्रिया आईस सरिताचा नमस्कार. तुला पत्र लिहायला घेतलं की काय लिहू किती लिहू असं होऊन जात. आई कशी आहेस ग तू. प्रकृतीला नीट जपतेस ना. माझी काळजी मुळीच करू नकोस. इथे माझ्यावर खूप चांगल्या प्रकारचे उपचार चालू आहेत. डॉक्टर म्हणतात घाबरण्यासारखं काही नाहीये. खूप छोटा डाग आहे पण हा छोटा डाग माझं जीवन उद्ध्वस्त करून गेला. घरापासून दूर घेऊन गेला. इथलं सारं वातावरण घरच्यासारखंच आहे. कमतरता आहे ती फक्त आईच्या मायेची. पण मला स्वप्नात मात्र त्याची भरपाई होते. माझी आई माझ्या स्वप्नात येते माझ्यावर माया करते मला थोपटून निजवते अंगावर मऊ गोधडी घालते. मग जागल्यावर अशी गंमत होते बघ. हसता हसता पुरे वाट होते आणि मग डोळ्यातल्या अश्रूंनी सारी उशी भिजून जाते. असो रवी आणि दादासाठी राख्या पाठवल्या. या गरीब बहिणीच्या राख्या रंजुताईला बांधायला सांग. भाऊजींना शुभा वहिनीला आणि सर्वांना मनापासून नमस्कार. पप्पूला गोडगोड पापा. तुझी मुलगी सरिता. सरू सरू कसले भोग आले ग तुझ्या वाट्याला. सुनबाई त्या राख्या रंजूकडे दे. माझ्या गरीब बाईच्या राख्या बांधायला सांग. नको आई. या पवित्र राख्या पायदळी तुडवून एकदा अपमान झालाय त्यांचा. आता पुन्हा नको त्यांचा अपमान व्हायला. त्यापेक्षा या राख्या मी देवघरात नेऊन ठेवते. आई या पवित्र राख्या हातात बांधण्या इतके मोलाचे हातच नाहीयेत या घरात. त्या राख्या माझ्या हाती बांधशील शुभांगी.
त्या गुणी मुलीच्या राख्या जर माझ्या हाती आल्या तर मी स्वतःला फार मोठा भाग्यवान समजेन. आणि पुढल्या जन्मी मला सरितेचा मोठा भाऊ कर म्हणून त्या राखी बांधल्या हाताने मी परमेश्वराजवळ प्रार्थना करेन. सुनबाई बाग त्या राख्या जावय बापूंच्या हातात. शुभांगी भाऊ गरीब आहे तुझा. हा काय ओवाळणी देऊ तुला? ताई साहेबांना भेटायला आश्रमात जायचं म्हणते मी. सोबत यायची ओवाळणी टाकाल माझ्या पदरात? एक दीड तासाचा प्रवास आहे. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत आहे. पण घरात मात्र हे कोणाला कळता का म्हणे? त्याची तू काळजीच करू नकोस. या रणजीच्या सहवासात कुणाला कसा थुक्का लावायचा एवढी एकच गोष्ट मी चांगली. तू बघत गुरुची द्या कशी गुरुवर उलटवत होते. मग उद्या सकाळीच निघूया आपण आश्रमाकडे जायला. येस. हे काय भाऊजी तुम्ही आत येत नाही ताई साहेबांना भेटायला? तू जाऊन भेट दिला त्या निष्पाप मुलीला. इथं पाहण्याचं धाडस नाही होणार मला. तू सुद्धा मन घट्ट करून भेट. उगाच अश्रू ढळ नकोस ना, ती दुबळी होईल. बघ तिला भेटायच्या आधीच राहायला लागलीस ना तू. मन किती खंबीर बनवलं तरी डोळ्यातले अश्रू पापड्यांची छत्री झुगारून बाहेर पडतात भाऊजी. मी लांबूनच पाहून येते त्यांना. गुरुजी या बाई आपल्याला भेटायला आले. असं होय. नमस्कार. नमस्कार. माई तुम्ही फोन करून डॉक्टर आनंदा बोलून घ्या प्लीज. हा आपण इथे तुमच्या इथे सरिता चव्हाण नावाच्या ज्या पेशंट आहेत ना हो त्यांची मी धाकटी वहिनी. कमाल तुमच्या घरच्या माणसांची. अहो ती गुणीपूर किती धीरानं तोंड देते आलेल्या परिस्थितीला. आणि तुम्ही घरची माणसं सध्या भेटायला तयार नाही. अहो गोठ्यातली एक गाय जखमी झाली तर दुसरी चाटून तिला धीर देते. आपण माणसं आहोत गुरुजी. आश्रमात मला कोणीही भेटायला यायचं नाही अशी शपथ घेतली होती ताई साहेबांनी इकडे येताना. मास्तरी येण्याची तस्दी का घेतली गुरुजी? मी फक्त त्यांना एकदाच लांबून पाहायला आले. तुम्ही मला ताई साहेबांचं दर्शन घडवाल तर खूप उपकार होतील गुरुजी तुमचे. ठीक आहे. खूप आशेने आलोय मी इथे. ती समोरची रूम सरिताची. मी तिला कुठल्या तरी निमित्तानं बाहेर बोलावून घेतो. तुला लांबून तिला भेटता येईल. मी शतशः आभारी आहे तुमची. माई अहो माई. काय गुरुजी? सरिताला जरा बाहेर पाठवून द्या ताबडतोब द्या. बर. गुरुजी अगं बाई काय सब तो इकडेच यायला लागले काय करू? गुरुजी. अगं बाई गुरुजी गेले कुठं? कदाचित ऑफिस मध्ये गेले असतील. कोण आहे तिथं? बाहेर आहे म्हणते ना. नाहीतर मी सर्वांना ओरडून बोलवेन. बाहेर आहे म्हणते ना. आईची खूप आठवण येते का? होय. आणि त्याच आईसाठी तुम्हाला लवकर बरं होऊन घरी यायला हवं हे लक्षात ठेव. पण वहिनी तू इतक्याला व्यक्ती कशी खालीस ग? चला भाऊजी निघूया का? हो अंधार पडायच्यात घरी पोचायला हवं. सरिता भेटली भाऊजी.
इथपर्यंत येऊन सुद्धा तुझ्याकडे पाठ फिरवून बसलोय मी। भाऊजी, पाठ फिरवली तरी तुमच्या अंतकरणातील निर्मळ माया कळते तुमच्या या लाड बहिणीला। तुमच्या दोघांची निर्मळ माया तर मला जगण्याची उमेद देते। येते ताईसाहेब, निघायला हवं। चला भाऊजी। अरे हो, तुला आठवणी द्यायला म्हणून द्यायचं विसरूनच गेलो। काय तू अंगणात लावलेलं रोप फुलाने ढवळून आलं, त्यातली चार फुलं घेऊन आलो मी तुझ्यासाठी। म्हणून रुसून गेले ते। बहिणी मी आता काय करू, त्यांचा रुसवा कसा काढू ते सांग ना मला। वंच, विश्वामित्राची तपश्चर्या जशी मेनकेनी भंग केली होती तशी तुम्ही तुमच्या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करा। बहिणी हे तपश्चर्या मला काय बी कळलं नाही कळणार। या काम द्या। हा हो, काट्यानेच काटा काढायचा असतो। द्या ताई। असं म्हणतीस वय। आता बघत अरे 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 ऐक रे माझ। अग 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 काय ऐकू तुझ? अति झालं हसू आलं, अति तिथं माती खेळ गेलं, तूप गेलं, तूप वाटणं हाती। वाकडी वाकडी राहू नको, साधानी भोळा सांबू मी मारक्या मशिवानी पाहू नको, साधानी भोळा सांबू मी मारक्या मशिवानी पाहू नको ना। संसारी पडते मी, जाऊया माझ्या
पदरी पडल्याने पवित्र झालो संघर्ष सोडून जाऊ नको साधानी भोळा सांब जणू मी फिरती माझी विसरू नको अगं सरिता कुठे गेली होतीस तू केव्हापासून शोधते मी तुला अहो मी देवळात गेले होते पूजेला बरं बरं चल कारण गुरुजी खूप रागावलेत तुझ्यावर ताबडतोब बोलवलंय तुला अहो पण असं रागवण्यासारखं अपराध तरी काय घडलं माझ्या हातून फार मोठा गुन्हा केलास तू तेव्हा या आश्रमातून तुला ताबडतोब गेलं पाहिजे काय आनंद हो आता तसा नियमच आहे म्हटल्यानंतर नाही राहता येणार गुरुजी मला शिक्षा जरूर द्या पण माझ्या हातून गुन्हा काय घडला ते तरी मला सांगा गुन्हा अगं इथल्या आश्रमाची शिस्त बिघडवलीस तू इथल्या नियमांचा तू भंग केलाय काय हो माई हो ना एवढ्या चुका करूनही वरती विचारायचं माझा काय गुन्हा झालाय म्हणून बघा ना हे हे वाच नाही म्हणजे तुला कळेल तुझा अपराध काय झालाय वाच गुरुजी डॉक्टर कुष्ठरोगातून तुम्ही पूर्ण मुक्त झालात मग तुला इथं कसं राहता येणार बरोबर आहे ना गुरुजी डॉक्टर आता काय बोलू मी पेटी पेटी आता रडायचं नाही असं डोळ्यातन पाणी नाही काढायचं बेटी गुरुजी तुम्ही मला आधार दिला डॉक्टरांनी मला धीर दिला माईनी माझ्या जखमेवर फुंकर घातले म्हणून आज लवकर बरे झाले मी याच सार श्री तुम्हाला गुरुजी सरिता आता या आनंदाच्या क्षणी डोळ्यात अश्रू कशाला उगाच आता चटकन बॅग भरायला घ्या आपल्या हक्काच्या घरी गेला की पटकन आम्हाला विसरून जाल होय ना माई तेच तर दुर्दैव आहे आम्हा बायकांच विसरतो म्हटलं तरी विसरता येत नाही आम्हा बायकांना बरणी फुटली तरी झाकण जपून ठेवतील आणि नशीब फुटलं तरी आठवणी जपून ठेवतील डॉक्टर मी कुष्ठरोगातून बरी झाले खूप खूप आनंद झालाय मला पण मला बरी करणाऱ्या डॉक्टरांच्या मनातील तो आनंद नक्कीच जगा वेगळा असणार आहे होय ना हो पण त्यासाठी डॉक्टरचा जन्म घ्यायला हवा आता दुःखा शिकार रात्र संपले पुरी सुखाचे पहाट उगवले तुझ्या आयुष्यात आनंदाचे पंख लावून अगदी मुक्तपणे विहार कर या जगाच्या आकाशात कुठे गेली होतीस तू मी रोज तुझी आठवण काढत होतो माझ्या राजा तू आलेली की मम्मीला सांगतो मम्मी ए मम्मी कोण म्हणता तुम्ही आज जरी कळत्या तुम्ही इथे कशा आलात नाही म्हणजे आश्रमातल्या लोकांनी तुम्हाला इथे यायला परवानगी कशी दिली शिक्षा संपलेल्या कैद्याला कोणी तुरुंगातच जांबून ठेवत का म्हणजे अगं मी पूर्ण बरी होऊन इकडे आले बहिणी आई आतच आहे ना हो 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 प्रवासातून आलात हात पाय तोंड धुण्याची काय पद्धत आहे की नाही तुमच्यात अगं मी आज बाथरूम मध्ये जाऊन हात पाय धुऊन मगच आईला भेटायला जाणार होते बाथरूम मधली ना एक फरशी निखळलीये आता सिमेंट लावलंय तुम्ही असं करा ना बाहेरच्या हौदावर जा आणि हात पाय तोंड धुवा ठीक आहे वहिनी मला जरा टॉवेल दे ना टॉवेल ना सगळे आजच धुतलेत एकही वाळला नाहीये अजून तुमच्या जवळ नाहीये का तुमचा नॅपकिन बरी आठवण केली रंजुवंचा अहो रंजुवंचा लवकर बाहेर या काय गवणी का सांगावर वीज पडल्यागत घाबरायला काय झालं काय झालं वीजच पडली आपल्या अंगावर सरिता वंच आश्रमातून परत आलेत आणि त्याही पूर्णपणे बऱ्या होऊन आता बाई आता काय करायचं बघा सासू साठी वाटणी केली आणि सासूच आपल्या वाट्याला आली असं झालं की सगळं बघा ना त्या गेल्यापासून आपण दोघी कशा स्वतंत्र झालो होतो आता आले आपल्या उरावर आक्युबाईंसारखा उपदेश करायला
भगवती आश्रमात गेल्यापासून ना आईची वटवट पण जरा बंद पडली होती. आता तुझा सारसुरत पुन्हा सुरू झाला बाई. ए वहिनी काय करायचं ते सांग ना आता. हे बघा काय करायचं ना ते हे आणि भाऊजी आल्यावर ठरवू. आमच्या ह्याना मध्ये घ्यायचं नाही. नाही नाही आणि तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तोपर्यंत ही बातमी सासूबाईना कळता कामा नये. सासूबाई सरळ त्यांना आताच घेतील आणि तुम्ही तेच थांबा. मी त्यांना आयडिया करून हातपाय धुण्यासाठी पाठवलंय हौदावर. मी चहा घेऊन येते, त्यांना आत यायला देऊ नका. आपल्या नेहमीच्या वापरायच्या कपातला चहा देऊ नकोस. हा कुठला तरी पेला दे आणि पेला बाजूला ठेव. तेवढं कळतं मला. आल्या